विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील संच या प्रकरणातील वेन आकृती व उपसंच हे घटक पाहणार आहोत। सुरुवातीला आपण वेन आकृती म्हणजे काय हे पाहू। आता वेन आकृती म्हणजे काय, तर संच लिहिण्यासाठी बंदिस्त आकृत्यांचा उपयोग प्रथम ब्रिटिश तर्कशास्त्रज्ञ जॉन वेन यांनी केला, म्हणून अशा आकृत्यांना वेन आकृती असे म्हणतात। आपण संच लिहिण्याच्या पद्धती पाहिलेल्या आहेत। संच लिहिण्याच्या पद्धतीमध्ये यादी पद्धत आणि गुणधर्म पद्धत पाहिली। या दोनही पद्धतीमध्ये यादी पद्धतीमध्ये आपण घटक लिहिताना कसे लिहितो, महिरपी कंसामध्ये लिहितो, आणि गुणधर्म पद्धतीमध्ये सुद्धा ते उदाहरण लिहिताना कसं लिहितात, महिरपी कंसात लिहितात। परंतु जॉन वेन यांनी हेच संच बंदिस्त आकृतींच्या साह्याने दाखवले, म्हणून त्यांना वेन आकृती असे म्हणतात। या वेन आकृत्यांचा उपयोग वेगवेगळ्या संचातील संबंध समजण्यासाठी आणि संचावर आधारित उदाहरणे सोडवण्यासाठी या आकृत्यांचा उपयोग केला जातो। त्यानंतर आपण एक उदाहरण पाहू। पाहत या ठिकाणी एक उदाहरण आहे। या उदाहरणामध्ये आपल्याला एक संच दिलेला आहे ए, आणि हा संच आपण वेन आकृतीच्या साह्याने कसा दाखवू शकतो ते आपण आता पाहणार आहोत। तर या ठिकाणी संच ए आपण वेन आकृतीच्या साह्याने दाखवलेला आहे। पहा, आता ही जी बंदिस्त आकृती आहे ही काय आहे, लंबगोल आहे। म्हणजे वेन आकृती दाखवण्यासाठी लंबगोल, वर्तुळ किंवा चौकोन, आयत यांचा वापर करतात। आता वेन आकृतीने ए हा संच दाखवलेला आहे। उदाहरण दुसरं पाहू। संच बीचे घटक एक्स असे आहे की एक्स हा पूर्णांक असून त्याची किंमत शून्य किंवा शून्यापेक्षा मोठ्या संख्या आणि -10 किंवा -10 पेक्षा लहान संख्या आहेत। आता त्या संख्या कोणत्या आहेत ते आपण सुरुवातीला यादी पद्धतीने लिहून घेतल्यानंतर त्या आपण संचामध्ये दाखवणार आहोत। हा संच आपण वेन आकृतीच्या साह्याने या पद्धतीने दाखवू शकतो। म्हणजेच यानंतर आपण उपसंच म्हणजे काय हे पाहणार आहोत। उपसंच पाहण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू। पा, त्या उदाहरणामध्ये पहिलं उदाहरण आहे संच ए चे घटक दिलेले 1, 2, 3 ते 8 पर्यंत, आणि संच बी चे घटक आहेत 2, 4, 6, 8। आता या ठिकाणी चांगलं बारकाईने पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की संच बी चे घटक 2, 4, 6, 8 हे संच ए मध्ये पण आहेत, 2, 4, 6 आणि 8। म्हणून आपण काय म्हणू शकतो की संच बी चे सर्व घटक संच ए मध्ये आहेत। अशा प्रकारचे जर संच असतील तर त्यास उपसंच असे म्हणतात। म्हणजेच काय, जर संच ए आणि बी हे दोन संच असतील आणि संच बी चा प्रत्येक घटक संच ए चा देखील घटक असेल तर संच बी ला संच ए चा उपसंच असे म्हणतात। आता उपसंच या चिन्हाने दाखवतात। पहा, बी उपसंच ए, बी उपसंच ए, त्याचं वाचन बी उपसंच ए असे किंवा बी हा ए चा उपसंच आहे असे करतात। हेच आपण वेन चित्राच्या साह्याने सुद्धा या पद्धतीने दाखवू शकतो। या ठिकाणी पहा, संच बी चे घटक 2, 4, 6, 8 आणि संच ए चे घटक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8। म्हणजे संच ए मध्ये संच बी चे सर्व घटक आहेत किंवा संच बी चे सर्व घटक संच ए मध्ये आहेत, म्हणून संच बी हा संच ए चा काय आहे, उपसंच आहे। यानंतर आपण पुढील उदाहरण पाहू। आता या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे, एन ही काय आहे, नैसर्गिक संख्यांचा संच आहे, आणि आय बरोबर पूर्णांक संख्यांचा संच आहे। हे दोनही संच जर आपण यादी पद्धतीने लिहिले तर ते आपल्याला या पद्धतीने येतील। पहा, एन बरोबर नैसर्गिक संख्यांचा संच 1, 2, 3 आणि पूर्णांक संख्यांचा संच आय बरोबर अनंत वजा 3
वजा दोन वजा एक शून्य एक दोन तीन या पद्धतीने। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर यांचे घटक एक दोन तीन हे सर्व घटक या ठिकाणी पूर्णांक संख्यामध्ये आहेत, म्हणून n हा आयचा काय आहे, उपसंच आहे, तो आपण या पद्धतीने लिहू शकतो। यानंतर आपण उदाहरण क्रमांक तीन पाहू। उदाहरण क्रमांक तीन मध्ये संच P चे घटक एक असे आहे की एक हे 25 चे वर्गमूळ आहे आणि संच H चे घटक Y असे आहे की Y ही काय आहे, पूर्णांक संख्या आहे आणि त्याचे घटक 5 किंवा 5 पेक्षा लहान संख्या आणि वजा 5 किंवा वजा 5 पेक्षा मोठी संख्या आहे। आता हे दोनही संच आपण यादी पद्धतीने लिहिल्यानंतर त्या संचांचे घटक आपल्याला पी या संचाचे घटक वजा 5 आणि 5 तसंच एस या संचाचे घटक वजा 5 वजा 4 वजा 3 वजा 2 वजा 1 शून्य 1 2 3 4 असे 5 असे मिळतात। म्हणून काय सांगता येईल की संच पीचा प्रत्येक घटक एचचा घटक आहे, म्हणजे या ठिकाणी संच पी मध्ये जेवढे घटक आहेत ते सर्व घटक कशामध्ये आहेत, संच एस मध्ये आहेत, म्हणून संच पी हा एचचा काय आहे, उपसंच। आता आपण काही गोष्टी लक्षात ठेवू पा, त्यामध्ये पहिले आहे प्रत्येक संच स्वतःचा उपसंच असतो, प्रत्येक संच स्वतःचा उपसंच असतो। दोन, रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो। तिसरं, जर ए आणि बी हे दोन समान संच असतील तर ए हा बीचा उपसंच असतो आणि बी हा एचा उपसंच असतो, म्हणजे हे दोनही संच एकमेकांचे उपसंच असतात। तसंच जर ए हा बीचा उपसंच असेल आणि बी हा एचा उपसंच असेल तर ते दोनही संच समान संच असतात। यानंतर आपण पुढील उदाहरण पाहू। आता या ठिकाणी पहा, एक उदाहरण दिलेलं आहे, उदाहरणार्थ ए बरोबर 1 3 4 7 8 या संचाचे उपसंच लिहा। 1 3 4 7 8 पैकी कोणत्याही संख्या घ्या आणि त्यापासून संच तयार करा, म्हणजे हा ओपन माइंडेड क्वेश्चन आहे। प्रत्येक विद्यार्थ्याचं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे, वेगवेगळं असणार आहे। पहा, पहिला संच 1 3 पी हा याचा उपसंच आहे, 4 7 8 टी हा याचा उपसंच आहे, व्ही 1 4 8 याचा उपसंच आहे। त्याच पद्धतीने आपण अशी अनेक उदाहरणं तयार करू शकतो। त्यानंतर पुढील उदाहरण पहा, खाली काही संच दिलेले आहेत। आता या संचाच्या आधारे आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत। आता त्यामध्ये पहा, ए हा एक संच दिलेला आहे, बी हा नैसर्गिक संख्यांचा संच आहे, सी डी आय यावरून पुढील कोणती विधानं सत्य आहेत ते तुम्ही सांगायचे। ए हा बी सी डी या प्रत्येक संचाचा उपसंच आहे किंवा नाही ते तुम्ही सांगायचे। त्यानंतर दुसरे, बी हा वरील सर्व संचांचा उपसंच आहे, या उदाहरणाचं उत्तर तुम्ही वहीमध्ये लिहायचं आहे। यानंतर आपण पुढील पाठामध्ये विश्वसंच म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत।